महायुतीत मुंबईच्या जागांचा पेच कायम आहे. फडणवीसांच्या बंगल्यावर रात्रभर खलबत झाल्याची माहिती समोर येते. महायुतीत अनेक जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलताना म्हटलं होतं की 10 जागा अद्यापही निश्चित झालेल्या नाहीयेत. 10 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे. तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र महायुतीत मुंबईच्याही जागांचा पेच कायम आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डारिल मिरांडा. डारिल, या संदर्भातला अधिकचा तपशील. प्रज्ञा, आपण पाहिलं तर मुंबईच्या जागेवरून महायुतीत जो पेच आहे तो अजून कायम आहे. या संदर्भातला तिढा अद्याप सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी काल रात्री उशिरा बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईतल्या ज्या काही जागा आहेत जसं शिवडी असेल किंवा बोरवली असेल अशा अनेक ठिकाणी ज्या जागा आहेत या संदर्भातला तिढा जे आहे अजून सुटलेला नाही. काही जागांवर दोन्ही भाजप आणि शिंदे गटाकडून रस्तिकेत सुरू आहे. दोन्ही पक्षांना या जागा हव्या आहेत आणि या संदर्भात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासाने या संदर्भात चर्चा झालेली. यापूर्वी आपण पाहिलं तर दिल्ली दरबारी चर्चा झाली होती आणि दिल्लीत काय चर्चा झाली या संदर्भात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासाने या संदर्भात चर्चा झाली. नेमके आता कोणाच्या वाटेला कोणती जागा जाणार हे पाहावं लागेल. मात्र महायुतीमध्ये ज्या मुंबईतल्या काही जागा आहेत त्या संदर्भातला तिढा अद्याप सुटलेला नाही आणि लवकरच हा तिढा सोडवण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे. प्रज्ञा जी, धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.